तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस आहे. तेरेखोल नदीने इशारा पातळी गाठली. जिल्ह्यातल्या इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफच्या 2 तुकड्या या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि साहजिकच ठिकठिकाणी अशा प्रकारचं पाणी त्यामुळे रस्त्यावर आलेलं बघायला मिळत आहे. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.